नमस्कार, तुमचे सर्वांचं स्वागत आहे हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत उपासाची कचोरी फराळी पॅटीस। मी इथे एक वाटी भगर घेतली आहे, ती आपण मंद गॅसवर चांगली भाजून घेऊया। भगर भाजून झाल्यानंतर आपण एका भांड्यात ती काढून घेऊया। आता मी इथे घेतला आहे एक वाटी साबुदाणा, तोही आपल्याला मंद गॅसवर चांगला भाजून एका भांड्यात काढून घ्यायचा आहे। आता आपण भाजलेला साबुदाणा व भगर मिक्सरमध्ये टाकून चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे याचं पीठ झालं पाहिजे। आता हे पीठ एका भांड्यात काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण इथे बनवणार आहोत कचोरीत भरण्यासाठी सारण। त्यासाठी लागणार आहे एक वाटी ओलं खोबरं, दोन तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक, 10-12 मनुके, अर्धा वाटी काजूचे तुकडे, चवीपुरतं सेंधव मीठ, साधं मीठ, एक चमचा लिंबाचा रस किंवा साखर तुमच्या चवीनुसार। हे मिश्रण चांगलं एकत्र करून साईडला ठेवून द्यायचं आहे। आता आपण उकडलेले बटाटे छान सोलून घेऊया। आपल्याला पारी बनवताना कुठलीही गुठळी राहू नये म्हणून आपण इथे बटाटे चांगले किसून घेऊया। आता आपण किसलेल्या बटाट्यात आपण बनवलेले साबुदाणा व भगरीचे पीठ मावेल जेवढं टाकून चांगला घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आणि त्यात थोडेसे चवीनुसार मीठ टाका। अशा प्रकारे आपल्याला गोळे करून व त्यांची चांगली पारी बनवून आपण बनवलेले सारण त्यात भरायचे आहे व चांगले बंद करून हे गरम तेलात तळून घ्यायचे आहे। आता गरम तेलात आपण बनवलेल्या कचोऱ्या चांगल्या तळून घेऊया।
अशा प्रकारे आपल्या उपवासाच्या कचोऱ्या तयार आहेत खाण्यासाठी. मी ओलं खोबरं, 4-5 मिरच्या, 1 इंचा आलं व मीठ टाकून चांगली इथे खोबऱ्याची चटणी बनवून घेतली आहे. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.